काळामध्ये जे आहेत ते आपण निर्माण केलेले आहेत आणि त्याचा अंमलबजावणी योग्य रीतीने केलं गेलं पाहिजे याकडे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे करत असताना माझं सर्वांना आव्हान आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही कशा चांगल्या तऱ्हेने राहील या दृष्टिकोनातून आपण सगळा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की गावी गावामध्ये आपण विविध माध्यमातून शहरामध्ये आणि गावामध्ये एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला, परंतु जसं मी सांगितलं की काही गावांमध्ये कनेक्टिव्हिटी नसेल किंवा इलेक्ट्रिसिटी नसेल अशा गावांमध्ये शिक्षण देत असताना आपल्याला त्रास लागायला लागला. म्हणूनच आता या काळामध्ये शाळा सुरू करत असताना माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रतिबंधात्मक उपाय होऊन अशा ठिकाणी जर आपल्याला शाळा सुरू करता आल्या तर त्यासाठी आपण ठरवलेलं आहे आणि 15 जुलैपासून 8वीपासून 12वीपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतला.